मोदीजींच्या विरोधामध्ये सगळे इंडी अलायन्स वाले एकत्र येतात, किती एकत्र आले तरी 2024 ची लोकसभेची हंडी नरेंद्र मोदी साहेबच फोडतील। सलामी देता परंपरा कायम आज ही गोविंदा उत्सवानी राखलेली आहे। सर्व गोविंदा उत्सवाचं गोविंदांचं मनापासून स्वागत करतो। गोविंदा उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे पाऊसही पडतोय, वरुण राजाचा वर्षा होतोय आणि गोविंदाला त्यामुळे आणखी मजा आलेली आहे आणि उत्साह जल्लोषामध्ये आज आपण पाहतोय। तरुणांचा प्रचंड तरुणाईचा उत्साह जल्लोष इथं पाहायला मिळतो। ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, हे उत्सव आहे, हे वाढले पाहिजे, पुढे गेले पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आनंद दिघे साहेबांनी गोविंदा गणेशोत्सव नवरात्रोत्सव अशा प्रकारचे अनेक सण सुरू केले। सनातन धर्मामध्ये देखील गोविंदा फार अनन्य साधारण महत्व आहे आणि ही एक सांघिक भावना ठेवून गोविंदा उत्सवात लोक सहभागी होतात। खरं म्हणजे यावर्षी आम्ही प्रो गोविंदा देखील आयोजित केलं सरकारने या गोविंदाला प्रोत्साहन दिलं। साहसी खेळामध्ये सरकारने या गोविंदाचा समावेश केला। त्याचबरोबर प्रत्येक गोविंदाला 10 लाखाचं विम्याचं कवच देखील सरकारने दिलं। दुर्दैवाने अपघात होऊ नये, परंतु अपघात झाले तर त्यांच्या उपचारासाठी देखील सरकारने गोविंदाची सुटी देखील अशा प्रकारचं सरकारने शासनाने गेल्या वर्षीपासून या सर्व उत्सवांवरचे निर्बंध हटवून टाकले आणि पुण्या गोविंदाने जल्लोषामध्ये सण उत्सव साजरे करायला तरुणांना मुभा दिला। राज्य सरकार असं विकासाचे थर लावते, विकास करते, असं हे गोविंदाचे विकासाचे थर या ठिकाणी लावले जात आहेत आणि आपल्याला माहित आहे अहंकाराचे थर कोसळले आणि विकासाचे आणि प्रगतीचे थर सुरू झालेले आहेत। मी राजकीय भाष्य करू इच्छित नाही, परंतु मी एवढंच सांगतो जे काय देशात राज्यात मोदीजींच्या विरोधामध्ये सगळे इंडी अलायन्स वाले एकत्र येत आहेत, किती एकत्र आले तरी 2024 ची लोकसभेची हंडी नरेंद्र मोदी साहेबच फोडतील अशा प्रकारचा विश्वास सर्व देशवासियांमध्ये। गोविंदा उत्सव ये बहुत ही हमारे देश में हमारी संस्कृति हमारी परंपरा को आगे बढ़ाने वाला उत्सव है। ये एकजुट होकर एक सांघिक भावना से लोग ये गोविंदा मनाते हैं और इस बार तो आप देख रहे हैं कितना उत्साह है, कितना जोश है, जल्लोष है, बारिश भी हो रही है और गोविंदा मजा ले रहे हैं। ये उसी और जो उत्सव है उसमें और भी लोग आनंद ले रहे हैं और इस बार इस साल पिछले साल से ही हमारी सरकार ने ये गोविंदा गणपति नवरात्रोत्सव दिवाली सभी जितने त्योहार है और सभी त्योहारों का निर्बंध हटा दिया और इसलिए इस साल भी गोविंदा आप देख रहे हैं कितना बड़ा जोश है। आज प्रो गोविंदा भी किया सरकार ने, यहाँ पर जो गोविंदा है उसके इलाज के लिए अगर एक्सीडेंट होता है तो उसके लिए 10 लाख का इंश्योरेंस पॉलिसी भी सरकार ने की हुई है। यहाँ पर गोविंदा के लिए छुट्टी भी दे दी है,
और ये जो गोविंदा है जिसको साहसी जो एडवेंचर स्पोर्ट्स में उसको शामिल किया गया है और इसलिए ये त्यौहार ये उत्सव परंपरा आगे बढ़ाने का काम या हमारे महाराष्ट्र में हो रहा है। अभी मैं देख रहा हूँ कि कई लोग इकट्ठा होकर सब इंडिया का अलायंस बना रहे, मोदी जी के खिलाफ में एक द्वेष भावना से सब एकत्रित हो रहे हैं, लेकिन मोदी जी इस देश को आगे ले जा रहे हैं, इस देश की प्रगति कर रही है कर रहे हैं। जैसे चंद्रयान 3 मुहिम जो है वो सक्सेस हमारे शास्त्रज्ञ साइंटिस्ट लोग जो है इसरो ने किए, उसके पीछे भी मोदी जी की प्रेरणा है। और इसीलिए कितने भी लोग इकट्ठा हो जाए, कोई कुछ भी कोशिश करे, लेकिन देश की जनता मोदी जी के साथ है। और इसलिए 2024 की ये लोकसभा की हंडी नरेंद्र मोदी जी फोड़ेंगे, क्योंकि जनता उनके साथ है। स्टालिन ये हिंदू विरोधी है, ये सनातन धर्म जो है, सनातन धर्म जो आहे तो पौराणिक धर्म है, त्याला इतिहास है। आणि असे स्टालिन किती आले तरी सनातन धर्म नष्ट करू शकत नाहीत। आणि हे सगळे इंडिया अलायन्स वाले एकत्र आले हिंदूंच्या विरुद्ध, हिंदुत्वाच्या विरुद्ध। आता खरं म्हणजे यांच्या सगळ्यांचे चेहरे लोकांच्या समोर उघडे होत आहेत। आज बाळासाहेब असते तर मणिशंकर अय्यरची जशी गत केली तशी झाली असती, परंतु दुर्दैव आहे त्यांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री मुख गिळून गप्प बसलेले आहेत, हेच त्यांचं हिंदुत्व आहे। हिंदुत्वाचा मुखवटा पांघरून हिंदुत्ववादी होता येत नाही, त्यामुळे हिम्मत असेल तर मणिशंकर अय्यर सारखी गत यांनी स्टॅलिनची आणि चिदंबरची केली पाहिजे, अशा प्रकारची भावना सगळ्यांची आहे। आणि म्हणून स्टॅलिन असे किती आले तरी सुद्धा सनातन धर्म हा नष्ट होऊ शकत नाही, कारण त्याला एक इतिहास आहे। सर, दुसरीकडे निष्ठेची हंडी लावली जाते, निष्ठेची हंडी लावली जाते आणि वेगवेगळ्या ठिकाणी आदित्य ठाकरे काय वाटतं, त्यांची निष्ठा या राज्यातल्या लोकांनी पाहिली आहे। खुर्चीसाठी खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी निष्ठा विकणाऱ्या, बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्या लोकांनी निष्ठेचे धडे दुसऱ्याला देऊ नये। मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण बाबत सरकार अतिशय गंभीर आहे। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून, जे आरक्षण देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिलं होतं, त्यांच्यासोबत मी होतो, ते आरक्षण हायकोर्टाने देखील कन्फर्म केलं होतं। दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं त्यांच्या नाकर्तेपणामुळे, आणि आता ते राजकारण करतायत। माझं एवढंच म्हणणं आहे, मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, आणि त्यासाठी जे सुप्रीम कोर्टाने जे डेफिशिएंट जे त्रुटी जे मुद्दे काढलेले आहेत, हे मुद्दे त्यावर मुद्द्यावर काम करून मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करण्याचं काम सरकार करेल। आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करेल की मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मागास आहे, त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे। आणि सरकार मराठा आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, त्याच्यावर सरकारचं काम गांभीर्याने सुरू आहे।